रिद्धी सिद्धी कृषी व ग्रामीण शैक्षणिक सामाजिक संस्था जांभुळणी यांनी महिलांसाठी सुरू केले कमवा आणि शिका केंद्र. कमवा शिका योजना केंद्र उद्घाटन व महिलांना पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी सातारा जिल्हा परिषद सदस्य सुवर्णताई देसाई व सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पखाली यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रिद्धी सिद्धी ही ग्रामीण जनतेसाठी वरदान आहे. ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण घेण्यासाठी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना मोफत पार्लर, शिलाई, शेळीपालन, गृहउद्योग, चारा छावणी असे अनेक सामाजिक कार्यामध्ये संस्थेचे नाव लौकिक आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेखाताई काळेल आणि विजय काळेल यांचे संपूर्ण जिल्ह्यामधून आभार मानले जात आहेत. प्रतिनिधी उमेश भुदावले, एव्हीबी माझा, सातारा, म्हसवड. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त ज्या महिला एकत्र आल्या आणि ह्या महिलांना स्वतंत्र स्वतःचा रोजगार किंवा स्वतःच्या पायावर संधी मिळावी म्हणून रिद्धी सिद्धी कृषी ग्रामीण शैक्षणिक सामाजिक संस्था जांभुळणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना महिलांना एकच सांगायचं की सर्वसामान्य ज्या महिला खेड्यापाड्यातील आहेत की आज आमचा हा दुष्काळी भाग आहे, ह्या दुष्काळी भागाला जर तोंड द्यायचं असेल तर हाताला काम पाहिजे आणि हाताला काम पाहिजे असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आजच्या जगात जर तुम्हाला काही करायचं असेल, स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर तुम्ही स्वावलंबी बनलं पाहिजे. तर हे स्वावलंबी बनण्यासाठी त्यांना थोडक्यात 3 महिन्याचं ह्या रिद्धी सिद्धी संस्थेतर्फे ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या महिलांना स्वावलंबी केलं जातं. त्यातनी त्यांच्याकडे वेगवेगळे कोर्स आहेत, ते कृषी शेती पण शिकवतात, सेंद्रिय शेतीचं पण ट्रेनिंग देतात, त्याचबरोबर टेलरिंगचं काम पण त्या शिकवतात आणि या महिलांनी स्वतःचा घर संसार प्रपंच शेती सांभाळत एक त्याला जोडधंदा म्हणून आपण जर ह्या दृष्टीकडे पाहिलं आणि त्यांना जर सामोरे गेलो तर ह्या दुष्काळाला आणि ह्या येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाणं जाऊन ह्या महिला स्वावलंबी होण्यास ही संस्था मोठं काम करत आहे. संस्थेच्या आज आज वर्धापन दिन सोहळा आहे पहिला, तर त्याबाबतीत तुम्हाला काय सांगायचं म्हणजे त्या बाबतीत म्हणजे आपला मान खटव म्हणजे अतिशय दुष्काळी भाग आहे आणि ह्या दुष्काळी भागामध्ये अशा जागृत महिला जर पुढं आल्या तर नक्कीच आपल्या तालुक्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी जी संस्था आता काढली आहे त्या संस्थेत जी त्या जे काम करत आहेत ते अतिशय म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीनं चालू केले, म्हणजे की ज्या फीसाठी गोरगरीब महिलांना येता येत नाही त्या महिलांसाठी त्यांनी असं केंद्र उपलब्ध केले आणि ह्या केंद्रामध्ये ज्या ग्राहक आहेत त्या ग्राहकांना पण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं हे दिलं जाते की तुम्ही मगाशीच मला ह्यांनी सांगितलं की बाहेर एवढी शिलाई आहे आणि आम्ही त्याच्यापेक्षा जवळजवळ 50% कमी घेत आहेत, म्हणजे नक्कीच दोन्ही खुश राहणार आहेत आणि ही संस्था चांगल्या प्रकारे चालणार आहे आणि एक आपल्या तालुक्याला एक वेगळी दिशा मिळेल अशा. आज या ठिकाणी रिद्धी सिद्धी संस्थेचं उद्घाटन आहे किंवा वर्धापन दिन आहे, पण त्यांनी याच्या आधी खूप 4-5 वर्ष ह्यात स्वतः त्या अगदी तळागाळापर्यंतच्या महिलांना पुढं आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वतः सुरेखाताई काळेल ह्या रिद्धी सिद्धी एक संस्था त्यांच्या कल्पना मनात आली आणि त्या दोघांनी उभयतांनी ही जी संस्था चालू केली आहे ती अगदी उत्कृष्ट दर्जाची आहे. आज मान तालुक्यात खूप छान पद्धतीने ही संस्था काम करते. मीही बऱ्याच ठिकाणी या संस्थेमार्फत महिलांचे प्रशिक्षण घेतलं. मी स्वतःही एक दोन प्रशिक्षणाला मॅडमबरोबर हजर होती आणि खरोखरच त्या इतक्या व्यवस्थित छान शिकवतात की त्या महिलांना पुढच्या गरजू महिला आहेत, त्यांना फक्त वरवर शिकवलेलं नाही तर पूर्ण त्या माहिती देऊन किंवा 2-3 वेळा त्या समजून सांगून त्या पुढं जातात, पुढचं शिकवतात की जेणेकरून त्या महिलांनाही कळलं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं तर तो प्रोडक्ट कसा तयार करायचा. इथून त्या इतकं सुंदर प्रॅक्टिस घेतात आणि खरंच त्यांना ते त्यात यश येईल. मी बऱ्याच ठिकाणी त्यांचे कार्यक्रम पाहिलेत किंवा मी स्वतःही हजर राहिलेली आहे बऱ्याच ठिकाणी. त्यांचं म्हणजे खूप छान सांगतात आणि महिलांचाही प्रतिसाद खूप छान आहे. आज मान तालुका दुष्काळ आहे आपला, पण मी म्हणतच नाही माझा मान तालुका दुष्काळ आहे कारण ही तर बुद्धीची खाण आहे. आपली मुलं आज प्रत्येक गावातले अधिक झालेले आहेत, काही मोठी इंजिनियर डॉक्टर झालेले आहेत जे आपलं नाव आपल्या मान तालुक्याचं नाव आज आपल्या देशपातळीवर कमवतात. त्याचप्रमाणे ही रिद्धी सिद्धी संस्था जरी छोट्या गावातनं आली असेल तरी एक दिवस ती नक्कीच या महाराष्ट्रात सुद्धा नाव कमवेल याचा मला अभिमान आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल व्हावं, आपल्या महिला भगिनी पुढं जाव्यात. आणि नेहमीच एक म्हटलं जातं की
तालुक्यामध्ये हा दुष्काळ आहे म्हणजे हे नाही, पण मला असं वाटतच नाही की माझा तालुका दुष्काळ आहे, कारण महिलासुद्धा आज पुरुषांच्या बरोबरीनं सगळ्या क्षेत्रामध्ये पुढं आहेत. आज मान तालुक्यातल्या महिलासुद्धा सर्व क्षेत्रात पुढं आहेत. तसंच ह्या रिद्धीसिद्धी संस्थेनंसुद्धा पुढं जाऊन स्वतःचं नाव मोठं करावं आणि आपल्या ह्या तळागाळातल्या महिलांना, गोरगरीब महिलांना तुम्ही पुढं आणावं मॅडम, एवढी मी एक अपेक्षा व्यक्त करते सगळ्या भगिनींकडून. एवढंच मी तुम्हाला सांगते आणि आपल्या रिद्धीसिद्धी संस्थेला पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते.